नमस्ते या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी पाठ दुसरा बोलतो मराठी या पाठाचा सातवा प्रश्न स्वमत हा अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रश्न पहिला आहे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा उत्तर आहे तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की मी शहाणे आहात समजूतदार आहात योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची विवेकबुद्धी तुमच्याकडे आहे तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजल प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कधीकधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही कधी काही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही त्यांच्यासमोर कितीही डोकेफूड केली तरी मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो प्रश्न दुसरा आकडा आहे गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मतां मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा उत्तर आहे परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत ते केव्हाच मराठी झाले आहेत ते मराठी शब्द नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही आता केक या शब्दाचीच पाहाना मराठीत या वस्तूसाठी शब्दच नव्हता ना अजूनही नाही कारण ही वस्तू ही संकल्पना मराठी समाजालाच नवीन होती त्या नवीन वस्तूसाठी केक हा इंग्रजी शब्द जशा जसाच्या तसा स्वीकारणे योग्यच होते मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळीवाली द्या तो पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग यात कोणता फरक आहे पिवळी बॅग या, या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली हा नवीन शब्दप्रयोग का करावा मराठीत आपण असे बोलतोच बोलतच नाही मराठीत वाला हा प्रत्येक फक्त तो नामाला जोडला जातो पिवळी हे विशेषण आहे मराठीत विशेषणाला किंवा सर्व नामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकांचे मत योग्यच आहे ई आकडा आहे लेखकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा उत्तर लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे होय माझी मराठी श्रीमंत आहे मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे तुकोवंची गाथा रामदासांचा दासबोध यांसंख्ये अजरामर ग्रंथ आहेत उत्तमोत्तम कथा कादंबऱ्या आहेत कविता आहेत श्रेष्ठ दर्जाची नाटके आहेत लोकमान्य टिळक आगरकर विष्णूशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य राजवाडे वगैरेसारख्या हजारो अतिरथी महारथींचे विचारधर माझ्या मराठीत आहेत माझ्या भाषेकडे बारकाईने पहा विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे अनेकदा एकच शब्द अने, अनेक 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 अर्थछटा प्रकट करतो चालणे हे साधे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात उदाहरणार्थ लुटुलुटू लुटू चालणे दबाडी चालणे नोटा नानी चालणे एखादे तत्व चालणे एखाद्या रीतीनुसार चालणे घड्याळ चालणे वगैरे वगैरे किती वाक्य सांगू वाकप्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे